हरे कृष्णा। अच्छा यार, रविवारच्या कार्यक्रमाला तुमचं सगळ्यांचं स्वागत, संदीप ऋषीला स्वागत करतो। सर्वप्रथम सगळ्या भक्तांच्या चरणी नमस्कार करतो की आजची जी कथा जी आहे तुमच्या समोर मी मांडू शकेल, कृपा करून आशीर्वाद द्या। आज मी बोलणार आहो अरे ध्रुव महाराज आणि प्रल्हाद महाराज। हल्लीच्या काळामध्ये ज्ञानी लोक भरपूर आहेत, ज्ञान अर्जित करणारे भरपूर, ज्ञान शास्त्राबद्दल ज्ञान आहे, भगवद्गीताबद्दल ज्ञान आहे, ज्ञानी लोक भरपूर आहेत आणि त्यांना माहित आहे की आयुष्यामध्ये काय करायचं आहे। आयुष्यामध्ये आम्ही हे आयुष्य जे आहे, मनुष्य जन्म जो मिळालेला आहे, त्या मनुष्य जन्मामध्ये नामस्मरण करायचं आहे, भगवंताची भक्ती करायची आहे, माहित आहे सगळ्यांना। पण ज्ञान असून सुद्धा दृढता नाहीये, चिकाटी नाहीये, एक दृढ निश्चय करत नाहीये कि मी आज सकाळी प्रातः काळ उठून नामस्मरण करणार, मी दररोज 16 माळा करणार, मी दररोज कीर्तन करणार, मी दररोज भागवतम वाचणार, ही दृढता नाहीये, ही कमतरता आहे। असं म्हणत नाही की इथे जे लोक बसले आहेत ते सगळे वाचत नाही किंवा नामस्मरण करत नाही, पण मी सारांश असा घेतलाय की इन जनरल बघायला गेलो तर पूर्ण जगामध्ये असं चाललंय, जेव्हा मी भगवद्गीता वितरण करायला जातो लोकांच्या घरी आणि पुस्तक त्यांच्या हातामध्ये ठेवतो, त्यावेळेला ते म्हणतात मला भगवद्गीता माहित आहे, श्रीमद भागवतम ना मला मी ऐकलंय, हनुमान चालीसा ना मी ऐकली आहे। सगळे लोक म्हणतात मी मला माहित आहे, मला ज्ञान आहे, पण काय करतात? नामस्मरण करतात का? कीर्तन करतात का? श्रीमद भागवतम दररोज सातत्याने वाचतात का? भगवद्गीतातला एक तरी श्लोक सातत्याने वाचतो का? हा प्रश्नचिन्ह आहे, तरी दृढता यायला पाहिजे। आणि आज ध्रुव महाराजांची जी कथा आहे, या ध्रुव महाराजा कथेतून मी सांगू इच्छितो, जो कोणी त्याला म्हणतात फल प्राप्ती, हे ऐकल्यानंतर श्रुती प्राप्ती काय होते? ध्रुव महाराजाची कथा ऐकल्यानंतर एखाद्या व्यक्तीमध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये दृढता निर्माण होते। म्हणजे आजच्या दिवशी आम्ही ध्रुव महाराजांची कथा ऐकूया आणि एक दृढ निश्चय करूया आणि त्यामध्ये भगवंताची कृपा मिळेल। जो कोणी श्रवण करेल, आजची कथा श्रवण करेल आणि मनपूर्वक जाणून घेईल ध्रुव महाराज कोण होते, ध्रुव महाराजांनी काय केले, त्याच्या आयुष्यामध्ये कसली घटना आली आणि त्याने त्याच्यावर मात करून काय देवाची प्राप्ती कशी केली, हे जो कोणी ऐकतो त्याच्या आयुष्यामध्ये किंवा तो दृढ निश्चय होतो। कशामध्ये? भगवंताचं नामस्मरण करण्यामध्ये, कीर्तन करण्यामध्ये एक दृढता निर्माण होते। भजन करणे, भक्ती करणे, तसं बघितलं तर भक्ती म्हणजे एक सरळ आणि सोपा मार्ग आहे भक्तीचा मार्ग। पण काही लोकांनी तर भक्तीचा मार्ग जो आहे ना तो कठीण करून ठेवलेला आहे। रूप गोस्वामी म्हणतात भक्ती सुदुर्लभ, हा भक्तीचा मार्ग जो आहे ना, ज्याला कोणा मिळालेला आहे ना, त्यार भाग्यशाली आहे, ते लोक भाग्यशाली आहे, कारण दुर्लभ आहे, कोणाला असं मिळत नाही। ते कोणीतरी शुद्ध भक्त तुमच्या घरी आला आणि त्याने तुम्हाला या कार्यक्रमात बोलवलं, त्या दिवसापासून तुम्ही नामस्मरण सुरू केलं, म्हणजे भक्ती मार्गामध्ये येणं सुद्धा दुर्लभ आहे भक्ती मार्ग सुद्धा। पण एखाद्या व्यक्तीने विचार केला ना की भक्ती जी आहे ती सोपी आणि सरळ आहे तर त्याला सोपीच वाटणार, पण एखाद्या व्यक्तीने विचार केला कि भक्ती जी आहे कठीण आहे, म्हणून म्हणतात थोडे लोक विचार करतात सुरस्य धारा, म्हणजे भक्ती म्हणजे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखं,
ऍक्च्युअली हा संसारामध्ये आम्ही जेव्हा आमचा संसार जो आहे संसार पूर्ण जो आहे मनुष्य जन्मामध्ये भौतिक संसार जो आहे तो तलवारीवर चालला सांगताय. भक्ती नाही आहे, भक्ती सोपी आणि सरळ आहे. ही जीवा दिलेला आहे, त्याला पैसा लागत नाही, श्रीमंती लागत नाही, कुठच्या घरामध्ये कुठच्या कुळामध्ये कुठच्या धर्मामध्ये जात पात काही लागत नाही, केवळ जीवा लागते आणि काय कान. भगवंताचं नामस्मरण करण्यामध्ये कोणाला पैसे द्यावे लागत नाही, म्हणजे कठीण आहे बाबा. आणि कुठेतरी जंगलात जावं लागणार आणि तिकडे जाऊन मला तपस्या करावं लागणार, नाही आहे त्या जागेवर. कुठे आहात ना, मांद्रेमध्ये आहात, पाल्यामध्ये आहात, पारशामध्ये कुठे राहतात तिथून, ज्या जागेवर आहात तिकडे राहून आपण नामस्मरण करावं. एवढी सोपी आहे, कारण कलियुगामध्ये भक्ती मार्ग भक्ती योग सांगितलेला आहे, आणखी कुठचाही मार्ग नाही आहे. कारण आमचं आयु कमी आहे. ध्रुव महाराजाची कथा ऐकल्यानंतर दृढता निर्माण होते आणि म्हणून शास्त्रामध्ये उल्लेख पण केलेला आहे, भक्ती आहे ही एकदम सरळ आणि सोपी आहे अशी ताटामध्ये आहे तुमच्या. फक्त तुम्हाला काय प्रयत्न काय करायला ते घेऊन आपल्या तोंडात घ्या. एवढी सोपी आहे. भगवान किती दूर आहेत कोणी म्हणतात, किती दूर आहेत, एवढे दूर आहेत. आमचा मोबाईल फोन असतो ना, तेवढे दूर भगवंत आहे. म्हणजे तुम्ही म्हणा नाम घ्या आणि श्रवण करा, तेवढे दूर भगवंत आहे. ते असं नाही की इकडे आहे पंढरपूर आहे असं नाही. विठ्ठल म्हटल्यानंतर विठ्ठल तुमच्या समोर येणार. जसं म्हणतात नारद, नाहम तिष्ठामि वैकुंठे योगिना हृदय शिवाम तत्र तिष्ठामि नारदा यत्र गायंती मत भक्त्या. जिथे जिथे माझं नामस्मरण होत, भगवंत नारद मुनीला सांगतात ज्या ज्या जागेवर माझं नामस्मरण होत त्या जागेवर मी प्रकट होतो. यत्र गायंती मत भक्त्या, माझा भक्त, माझा भक्त जिथे जिथे नामस्मरण करत तिथे मी प्रकट होतो. मी धामामध्ये पण राहत नाही आणि मोठ्या मोठ्या योगींच्या हृदयात पण राहत नाही. कुठे राहतो, ज्या जागेवर नामस्मरण होत त्या जागेवर मी प्रकट होतो. आता मी नामस्मरण सुरू केलं, कीर्तन सुरू केलं, भगवान इकडे आहे आपल्या समोर. आमचं एक भाग्य आहे की आमच्या समोर साक्षात भगवान उभे आहे तिकडे. गौर नितान कृष्ण बलराम आहे तिकडे. तर आम्ही विचार करायला पाहिजे, ही संधी आहे आम्हाला. एखाद्या व्यक्तीला संधी मिळते, पोस्टिंग म्हणतो मी त्याला, सिलेक्शन, PSI, PRI, डेप्युटी कलेक्टर सिलेक्ट झाला तर एक उत्साह असतो. मी सिलेक्ट झालो, 5,000 लोक हा एंट्रन्स एक्झाम आन्सर करतात, त्यामधून माझं सिलेक्शन झालं. किती आनंद बघा, फक्त 5,000 लोकांमधून तुमचं सिलेक्शन. भगवान आमच्या कोट्यानी कोट्या लोकांमधून आमचं सिलेक्शन केलेलं आहे. आमच्या भारताची जी आहे 134 करोड लोकसंख्या आणि पूर्ण जगाची किती आहे मला माहित नाही, पूर्ण जगाची मला माहित नाही, पण पूर्ण जगामधून जगत जेथे जगन्नाथ आमचं सिलेक्शन केलेलं आहे. यु आर सिलेक्टेड पीपल हिअर. दोजा हिअर, जे कोणी इकडे आहात ना ते सगळे सिलेक्टेड आहेत. तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्ही या टीम मध्ये आहात. कोणाच्या टीम मध्ये, भक्तांची जी मांदियाळी आहे त्या मांदियाळी भगवंताच्या सानिध्यात मध्ये राहण्याची जी संधी आम्हाला सगळ्यांना मिळालेली आहे आणि त्यामधून आम्हाला मार्गदर्शक आहेत. श्री प्रभुपादांनी जी पुस्तके लिहिली आहेत ते मार्गदर्शक हा साक्षात प्रभुपाद पुस्तकाच्या रूपामध्ये आहे आमच्या मध्ये आहात आणि ते मार्गदर्शन करतात. आणि वैष्णव जे आहे सगळे शुद्ध भक्त जे आहेत ते मार्गदर्शन करीत असतात आणि त्यांचे मार्गदर्शन म्हणजे साक्षात भगवंताचीच वाणी. म्हणून भक्ती ही सरळ आणि सोपी आहे. सगळ्यांना विनंती आहे की भक्ती कठीण नाही आहे, फक्त आम्ही कठीण करतो. 16 माळ कशी करायची, 2 तास कसे लागलायचे असा प्रश्न आहे, क्वेश्चन मार्क आहे. एकदा सुरुवात केली ना, सगळे कठीण मार्ग जे आहेत ना ते सरळ करण्याची ताकद भगवंतामध्ये आहे. त्याचा विचार आम्ही कमी करू नये. आम्ही फक्त विचार करायला पाहिजे, हे भगवंता मी तुझ्या पायाकडे येत आहे, तुझं नामस्मरण करीत आहे, ही कठीण जी कठीण जो मार्ग जो आहे तो सरळ कर. ती सांगायची पण सांगायची विनंती सुद्धा करायची गरज नाही,
फक्त नामस्मरण सुरू केलं ना की बाकीचे जे सगळे जे सरळ करण्याची जबाबदारी कोणावर येते? भगवंत घेतात आपल्यावर. आम्हाला पण ती जबाबदारी घ्यायची गरज, कारण एखादा व्यक्ती भक्तीमध्ये जेव्हा येतो तेव्हा भगवंत जास्त चिंतेत असतात, जास्त विचार करतात त्या भक्ताबद्दल. आणि त्या भक्ताला कशी सोय होऊ शकेल? ती जबाबदारी कोण घेतात? भगवंत घेतात. आणि इकडे पण आज आम्ही जेव्हा ध्रुव कथा ध्रुव महाराजाबद्दल बोलणार त्यावरून तुम्हाला समजून येणार की या कथेमध्ये काय सांगितलेले आहे. ही कथा ऐकल्यानंतर आणखी श्रुती फळ आहे, एखाद्या व्यक्ती धनी पण होऊ शकतो. कोरोनामध्ये लोकांना खूप कष्ट भोगावे लागले, खास करून बिझनेसमॅन जे आहेत ना, बिझनेसमॅन त्यांचे पैसे बुडाले जास्त लोकांचे. तर यामध्ये सांगितलेला जो ऐकतो ना कथा त्याला धनाची पण प्राप्ती होऊ शकते. सो ज्याला धन धनाधन पाहिजे ना, तर तो त्याने काय करावं? ध्रुव महाराजांची कथा ऐकावी. त्याचा अर्थ नाही असं नाही की आजपासून ध्रुव महाराजांची कथा आणि उद्यापासून धन घरामध्ये, पण तो विश्वास असायला पाहिजे. मी एखादा व्यक्ती भक्ती करतो मला पैशाची प्राप्ती व्हायला पाहिजे म्हणून भक्ती आहे, ते पण भगवंताला कळत की काय कशाला करतो. पण एखाद्या व्यक्तीने सुरुवात केली निस्वार्थ भावनेने, जेव्हा एखादा व्यक्ती भगवंताची भक्ती करतो तेव्हा आपोआपच ऑफर्स येतात. अमेझॉनची आता ऑफर चालू आहे, कालपासून सुरू झाली होती अमेझॉन. हा रात्री लोक 12 वाजता तयार असतात, कारण त्यांची ऑफर 12 वाजता सुरू होते, सकाळी सुरू होत नाही. कारण त्यांना माहित आहे की रात्रीचे लोक बसणार आणि एकदम 12 वाजेपर्यंत सकाळी 7 वाजेपर्यंत सगळे जे काय ऑफर्स आहे ते घेऊन टाकतात रात्रीच मॅक्सिमम. लोक आतुरतेने भक्तीमध्ये पण ऑफर मिळतात. काय ऑफर आहे? आनंदित होऊ शकतात, आनंदित राहू शकतात, कुटुंबाचे लोकांचे संरक्षण मी करणार, त्यांचे रक्षण मी करणार, त्यांच्यावर जी संकट येतात जी येतात त्या ती संकटावर मात करण्याची शक्ती मी देणार. भगवंत म्हणतात हे ऑफर्स आहेत मला, बाकीचे पण ऑफर्स आहेत पण ते मी सांगत नाही इकडे, कारण त्या ऑफरमध्ये पाठवायला म्हणून तुम्ही भक्ती भक्ती आणि नंतर ते ऑफर कधी मिळणार? ऑफर कधी आलीच नाही, आलीच नाही. थोड्याला ऑफर मिळते, एका दिवसात मिळते, 2 दिवसात मिळते, थोड्या महिन्यात मिळते, थोडा 1 वर्ष लागतं, थोडा 10 वर्ष लागतात, डिपेंडिंग ऑन विथ व्हॉट इंटेन्सिटी यू आर डुईंग भक्ती. तर इकडे सांगितलेलं धनाची प्राप्ती मिळते, दृढता दृढ निश्चय होतो माणूस, ज्ञान अर्जित करा, मेमोरायझेशन म्हणजे त्याची मेमोरायझेशन पॉवर जी असते ना शक्ती, ती वाढते म्हणे, ऐश्वर वाढते म्हणे. आणि आणखी सांगितलेलं आहे की त्याच्या बाकीच्या बद्दलचे संबंध जे आहेत, आदान प्रदान जे आहे ते चांगले. ते या कथेवरून ही कथा कुठे सुरू झाली? जय गंगे भागीरथी. भागीरथ महाराज, भागीरथी आम्ही म्हणतो, जय गंगे भागीरथी म्हणतो, कारण काय शास्त्रामध्ये उल्लेख केला आहे, भगीरथ महाराजाने काय केलं? विनंती केली, साक्षात गंगेला विनंती केली अवतरित व्हा म्हणून. आणि त्यावेळेला गंगाजीने सुद्धा, गंगा मातेने 2 कंडिशन सांगितले. काय सांगितले? माझा प्रभाव एवढा असणार, कोणी अडवलं नाही ना तर काय काय होणार, मी पृथ्वी भेदून रसातळाला जाणार, पण कोण अडवणार? मी कोणाला विनंती केली? शिवजींना विनंती केली. आणि दुसरं सांगितलेलं आहे की मी जेव्हा अवतरित होणार त्यावेळेला बाकीचे पापी लोक जे आहेत ते माझ्या गंगेमध्ये येऊन स्नान करणार, ते पाप घेऊन जाणार, मला देऊन जाणार. त्यावेळेला काय करणार, मी कसं करणार? त्यावेळेला सांगितलेलं आहे जेव्हा शुद्ध भक्त गंगेमध्ये स्नान करतात त्यांच्याकडे ताकद असते ती, ते पाप काय आपल्याकडे आकृष्ट करण्याची ताकद. म्हणून महाराज जे स्पिरिच्युअल मास्टर असतात, गुरु जे असतात, त्यांच्याकडे ताकद काय असते? जेव्हा ते दीक्षा देतात तुमच्यातले जे पाप जे आहेत ते घेतात. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीने दीक्षा घेतली, एखाद्या व्यक्तीने मनात सुद्धा ठेवलं की हे माझे गुरु आहेत,
तर तुम्ही जे जे पाप करणार ते पापाचे भागीदारी तुमचा गुरु पण होणार, त्यांना त्रास होतो. म्हणून म्हणतात भक्तीमध्ये सगळे लोक जे आहे सगळे शुद्ध भक्त आहे ते रक्षण करतात. आम्हाला एखादा वाटतं की आम्ही 10 वर्ष भक्तीमध्ये आहे, 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, मी 2002 पासून म्हणून मला 20 वर्ष झाले, पण आम्हाला एक वाटत की माझ्या मीच नामस्मरण करतो ना म्हणून मी भक्तीमध्ये आहे. नाही, कलियुगामध्ये संकट पदम पदम विपदम, प्रत्येक पावली विपद आहे. एक अजाण एक दृश्य पाहिला त्याचं आयुष्य काय झालं, तर त्याने नामस्मरण वगैरे सोडलं आणि नंतर त्याने जे विष्णू शिला नारायण शिलाची भक्ती केली होती त्या अनुषंगाने भगवंताने त्याला एक खास कृपा दिली. पण या कलियुगामध्ये प्रत्येक पदम पदम विपद आहे, प्रत्येक पावलामध्ये काय आहे असे दृश्य दिसतात, तर संकट येतच राहणार या कलियुगामध्ये. पण ताकद काय आहे या हरिनामामध्ये ताकद आहे. आणि दुसरं म्हणजे एखादा व्यक्ती, आम्ही म्हणतो ना माझ्यासाठी प्रार्थना कर, जेव्हा भक्त एकमेकांसाठी प्रार्थना करतात त्यामुळेच आम्ही भक्तीमध्ये टिकून आहे. असं समजू ना की माझ्या म्हणजे मी केलंय मी नामस्मरण म्हणून टिकून आहे. नाही, बाकीचे जे भक्त तुमच्यासाठी प्रार्थना करतात त्यासाठी आम्ही या भक्तीमध्ये आहोत. आणि दुसरं सांगितलेलं आहे जेव्हा या भागीरथी गंगा गंगेच्या तटावर ऋषिकेशच्या पवित्र स्थानावर कोण मैत्रेय ऋषी विदुरजीना सांगतात ही कथा. काय कथा? ध्रुव चरित्र सांगतात. भागवतामध्ये उल्लेख चौथा स्कंद जो आहे चौथा स्कंदातील 12व्या अध्यायामध्ये याचं वर्णन केलेलं आहे ध्रुव चरित्र. आणि जो कोणी ध्रुव चरित्र सांगतो, मी सांगितलेलं धनाची प्राप्ती होईल, ज्ञानाची प्राप्ती होईल, ऐश्वर मिळेल, दृढ निश्चय होईल, नामस्मरणामध्ये चिकाटी येईल, तो नामस्मरण करू लागेल, नामस्मरण सातत्याने करू लागेल आणि भगवंताच्या चरणी सदैव काय होईल लीन होईल. जो कोणी ध्रुव कथा ऐकणार ना, तर भगवंताची प्राप्ती कशी करायची? उल्लेख असा आहे भगवंताची प्राप्ती सरळ आणि सोपं आहे. फक्त काय करा, संडे फिसला या आणि भक्तांच्या संघामध्ये राहा. भगवंताची प्राप्ती करायची असेल फक्त काय करायचं, भक्तांच्या मांदिळ्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. एक व्यक्ती एक भक्त प्रभुपादांकडे आले आणि म्हणू लागले प्रभुपाद तो एक भक्त त्याने नामस्मरण सोडलं, तो नामस्मरण करीत नाही, नामजप करत नाही. प्रभुपादांनी काय सांगितलं, असू दे, पण हे बघ की तो भक्तांच्या संघामध्ये असायला पाहिजे. भक्तांचा संघ जो आहे ना त्या भक्तांच्या संघात परत तो सुरू करणार. पण एखाद्या व्यक्तीने विचार केला की मी आता 64 माळा करणार आणि 108 माळा करणार आणि दरिद्रावर बसून करणार सगळं, आता मला भक्तांचा संघ नको काही नको असं जर विचार केला तो काय म्हणा, त्याचा संघ सोडला आणि त्याच्या आयुष्याचा रंग पण बदला, दुसराच रंग येणार, कलरिंग होता तो ब्लॅक होणार, काळा रंग होणार, काळा. भक्तांच्या संघामध्ये राहा, भक्तांच्या मांदिरामध्ये राहा, आपोआपच ती स्फूर्ती जागृत होते. इन्स्पिरेशन म्हणून कोणाला सगळ्या स्फूर्ती पाहिजे, स्फूर्ती नसेल तर काही नाही. याला बघून त्याला बघून एखादा व्यक्ती त्या भक्ताला बघून त्याच्यामध्ये स्फूर्ती जागृत होते, तो नामस्मरण करू लागतो, त्याला पण वाटत मी पण करायला पाहिजे. सगळं तसंच आहे, एकमेकाच्या सानिध्यात राहून होत. तर इकडे असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीला 2 मुले आहेत समजा, आणि एक मुलगा आहे तो भरपूर कमवतो. या जगामध्ये असं चाललंय, एक मुलगा आहे भरपूर कमवतो, संपत्ती, आई बाबांना पैसे आणून देतो, तो काम करतो, कष्ट करतो, वर्णाला जातो, अमेरिकेला आहे, लंडनला आहे, पैसे पाठवतो, बँक मधून पैसे पाठवतो, त्यांच्या सानिध्यात नाही आहे पण पैसे पाठवतो, आई बाबांना पैसे देतो. आणि दुसरा मुलगा कोण आहे, भक्त आहे, नामस्मरण करतो.
लोकांचं काय विचार आहे? हा हा ओ पूर्वी बोला चढ बरोबर घणा पैसे धट्टे मला तो सांगताना काय सांगता जो कमवतो ना तो चांगला आहे आणि जो नामस्मरण करतो ना देवाची भक्ती करतो करता ना देवाची भक्ती दररोज करतो बसलेलाच असतो हा उठ बस मी बघतो तेव्हा तो नामस्मरण करीत असतो असं लोक म्हणतात कारण त्याचे महत्व महती मूल्य त्यांना माहीत नाही पण शास्त्रामध्ये उल्लेख केलेला आहे एखादा व्यक्ती जो संपत्ती धन गोळा करतो एखादा मुलगा आणि आई बाबाने देतो तो त्यावेळेला काय करतो फक्त शरीर धड धाकड कसं ठेवायचं हे तेवढंच तो काम करतो पण एखादा व्यक्ती भक्तीमध्ये येतो तो पूर्ण 21 पिढ्या ज्या आहेत त्यांना मुक्त करतो बघा काय ताकद आहे म्हणून आम्ही विचार करायला पाहिजे आपला मुलगा प्रत्येक आई वडिलांनी आई बाबांनी विचार करायला पाहिजे की आपल्याकडून एक वातावरण तयार करायला पाहिजे जेणेकरून आपला मुलगा किंवा आपली मुलगी सदैव आणि सातत्याने भक्ती मार्गामध्ये असेल ते वातावरण निर्मिती ही जबाबदारी आई बाबांची पैसे कमावणारच पैसे फक्त उधार करायला पाहिजे आणि कम्फर्ट झोन तसं मी म्हणत नाही की आता काम सोडा काम सोडायला म्हणत नाही मी पण एखादा व्यक्ती असा विचार करायला लागला की कमवून कमवून आणि फक्त काय करायला पाहिजे पैसे पाहिजे धन पाहिजे सगळं पाहिजे पण त्यामध्ये काही होत नाही काही मिळत नाही फक्त आमचा उदरनिर्वाह होतो पण खऱ्या अर्थाने आनंद प्राप्त कुटुंब सुरक्षित असायला पाहिजे व्हायला पाहिजे तर काय करायला पाहिजे एखाद्या व्यक्तीने नामस्मरण आणि भक्ती मार्गाचा अवलंब केला योगक्षेम वहाम्यम जे सांगतात भगवान ते खोटे नाही आहे एलआयसी वाले खोटे सांगतात एलआयसीचा मंत्र आहे ना योगक्षेम वहाम्य तू बघितलं असेल तर बस स्टँडवर असतो योगक्षेम वहाम्य म्हणजे जे काय नाही ते मी देणार आणि जे काय ते रक्षण करणार ते होतच नाही मेल्यानंतर मिळणार एलआयसीचा फंडात तसं आहे मग व्हेन यू डाय यू गेट 4 लाख 5 लाख व्हेन यू डाय आणि एक्झिस्ट झाले तर काय भरणार ते मिळणार चाळीस हजार भरलं तर 42 हजार मिळणार पूर्ण आयुष्यामध्ये तर इथे सांगितलं आहे की ह्या गोष्टी ज्या आहेत सीमित आहेत दूरदृष्टी काय आहे एखाद्या व्यक्तीने बुद्धिमत्ता वापरायला पाहिजे आणि भक्तीचा मार्ग घेतला पाहिजे प्रल्हाद महाराजांनी एक प्रश्न केला जेव्हा नरसिंह भगवान अवतरित झाले आणि त्याने हिरण्यकशिपूला आपल्या मांडीवर ठेवला आणि छाटून टाकलं त्यावेळेला प्रल्हाद महाराजांनी एक प्रश्न केला आणि प्रल्हाद महाराजांना काय विचारलं नरसिंह भगवानने की काय पाहिजे ते महा प्रल्हाद मी तुझ्यावर खूप खुश आहे मी आज आनंदित आहे तुझ्यासारखा भक्त मला मिळालेला आहे मी खुश आहे तू माझ्या समोर आहे मा जे काय मागायचं असेल ते मा प्रल्हाद महाराजांना विनंती केली नरसिंह साक्षात नरसिंह भगवान विनंती करतात प्रल्हाद महाराज काय म्हणतात प्रल्हाद महाराज म्हणतात हे भगवान माझ्या बाबांना माफ करावं बघा प्रल्हाद महाराजांना एवढी वेदना दिली एवढे त्रास केले त्याला मारण्याचा प्रयत्न केला विष पालून नंतर विषारी सर्प उंच पर्वतावर पाडण्याचा प्रयत्न केला हत्ती आणला त्याला तुडवण्याचा प्रयत्न केला पायाखाली तुडवण्याचा प्रयत्न केला सगळे प्रयत्न केले आणि एवढे करून सुद्धा प्रल्हाद महाराज काय माझ्या बाबांना माफ करा त्यांना मुक्ती द्या म्हणतात त्यावेळेला हिरण्यकशिपू त्यावेळेला नरसिंह भगवान काय म्हणतात जेव्हा त्यावेळेला सांगतात सांगायची पण गरज नाही एखादा भक्त तुझ्यासारखा भक्त आला ना 21 पिढ्या मुक्त झालेले आहेत म्हणजे 10 पुढची हा जा गेलेले 10 पुढची आणि तो मिळून 1 म्हणजे 21 पिढ्या मुक्त करतात आम्ही घालतो ना शब्द घालतो आणखी काय घालतो पण त्यामध्ये नामस्मरण एवढी ताकद आहे सगळ्यांना मुक्त करण्याची ताकद आहे असं आपण सांगितलं शास्त्रामध्ये एखादा व्यक्ती जेव्हा नामस्मरण करतो आणि कीर्तन करतो ना त्यावेळेला त्याचे पितर जे आहेत ना फिस्टिंग चालू असतं त्यावेळेला त्यांना पितराला फिस्टिंग उत्सव असतो त्याचा तुम्ही इकडे कीर्तन करणार जेव्हा जेव्हा कीर्तन करणार पितराला तिकडे उत्सव विचार करा
जे आई बाबा आजी आजोबा कोण जे आहेत ना त्यांना सगळं उत्सव असतो. हे एखाद्या घरामध्ये नातू किंवा नातवंड जेव्हा भक्तीमध्ये येतात तेव्हा काय होतात ते सगळ्यांना मुक्त करतात. एवढी ताकद या भक्तीमध्ये आहे. पण तो विश्वास असायला पाहिजे. भक्ती म्हणजे विश्वास, श्रद्धा. श्रद्धा नाही ना काहीच नाही. म्हणजे 100% मधून 99% आहे श्रद्धा, 1% नाही आहे. 1% नाही, पूर्ण 100% पाहिजे. आणि जेव्हा एखादा व्यक्ती पूर्ण 100% श्रद्धा ठेवतो त्यावेळेला भगवंत आपले पण 100% तुम्हाला देतो. विश्वपितामा जेव्हा मरण शैवर असतात, मानवा त्यांना झोपवलेलं असतं, त्यावेळेला विश्वपितर काय विचार करतात बघा. त्याला सगळे पांडव येतात मिळायला आणि त्यांच्या बरोबर कोण येतात, कृष्ण पण येतात. विश्वपितामा काय म्हणतात त्यावेळेला, बघा काय भाग्य, हे भाग्य कोणापासून मिळालेलं आहे, हे पांडवांना, तुमच्यासाठी मी हे भाग्य मिळालेलं आहे. कारण मी काय केलं बघा, मी कृष्णाला मारण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांना म्हणजे त्यांना त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न, तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला, सगळ्या भक्तांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केली आणि तुमच्यासाठी, कारण मी तुमचा काय आहे दादाजी, दादाजी ना विश्वपितामा, हा विश्वपितामा, म्हणून त्यासाठी तुमच्या शब्दाला मान ठेवून कृष्ण आलेले आहेत. आणि माझे सौभाग्य, तुमच्यासाठी माझं परम सौभाग्य आहे की भगवान तुमच्यासाठी आलेले आहे मला, कारण मी पापच पापी आहे, आता ताई आहे मी, त्रास केले, वेदना केली, सगळ्यांना त्रास केलेला आहे, पण तरी पण तुमची प्रार्थना आहे त्यासाठी मला संधी मिळाली. साक्षात आता मरण शैवर आहे आणि तुम्हाला भगवंताला बघण्याची संधी मला मिळेल. कोणाल केवळ तुमच्या मुळे तसंच असतं. आमच्या आयुष्यामध्ये जेव्हा अंतकाल येतो ना त्यावेळेला कोणाची मांडणी पाहिजे आमच्या समोर, अवतीभोवती फक्त भक्त असायला पाहिजे, तेच खरे मदत करू शकतात. आयसीयू मध्ये गेल्यानंतर कोण मदत करत, सगळे जे भक्त आहेत ते नामस्मरणामध्ये तुमचे चेक पाठवत असतात तुम्हाला, नामस्मरणाचा चेक पोचतो तुम्हाला. त्यावेळेला पैसे दाखवले, डॉक्टरला पैसे दाखवले, काही होत नाही. नामस्मरण, साऊंड व्हायब्रेशन गोज अँड इट हेल्प्स द पर्सन, मदत कर. मला पण माहित नव्हतं एक काय एक अद्भुत चमत्कार आहे बघा. म्हणजे एखादा व्यक्ती आत आहे, बघू सुद्धा शकत नाही, पण त्याला आम्ही मदत करू शकतो. बघा काय कल्पना बघा कशी आहे भक्तीची. म्हणजे एखादा व्यक्ती बांबोळीमध्ये आयसीयूमध्ये आहे, तुम्ही घरी बसून त्याच्यासाठी प्रार्थना करू शकता, रक्षणार्थ तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करू शकता. एवढी ताकद त्या नामस्मरणाची आहे, ते नामस्मरण त्याच्याला पोचतो आणि त्याचं रक्षण होत. म्हणून दृढ निश्चय व्हायला मी इकडे सांगितलं, भीष्म पितामहांनी सांगितलं, प्रल्हाद महाराजांनी सांगितले, प्रत्येक गोष्ट जी आहे, प्रत्येक कथा जी आहे भागवतामध्ये एक अत्यंत महत्वाची कथा आहे. थोडे शुद्ध भक्त सांगतात काय पाहिजे आम्हाला, 10,000 कान पाहिजे म्हणतात, काय ऐकण्यासाठी 10,000 कानाची विनंती करतात मला पाहिजे म्हणून. म्हणजे याचा अर्थ दुसरा पण सांगितलेला शास्त्रा म्हणजे की माझ्याकडे एवढी शक्ती दे देवा की 10,000 वेळे सुद्धा कथा सांगितली ते ऐकण्याची माझ्याकडे क्षमता दे. त्याचा अर्थ असा आहे, दुसरा पण अर्थ दिलेला आहे. 10,000 वेळा आणि 1,00,000 वेळे सुद्धा सांगितली ना कथा ती ऐकण्याची आणि त्याच्यामध्ये रुची आमच्यावरती क्षमता दे, ही प्रार्थना असायला पाहिजे. ना की एकदा ऐकली ना चला, आम्ही दरवेळेला आता कृष्ण जन्माष्टमी किती वर्ष झाले आम्ही कृष्ण जन्मा तीच कथा सांगतो ना, एकच कथा असते कृष्ण जन्माष्टमीची, एकच कथा असते. पण त्या ती कथा ऐकण्याची रुची मला दे अशी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आता आम्ही जी कथा आहे त्याच्याकडे बोलूया. उत्तनपाद जे आहे त्यांना दोन बायका होत्या, दोन पत्नी, एक होती सुरुची आणि दुसरी होती सुनीती. सुरुचीचा अर्थ असं सांगितलेला आहे जी आपल्या मनमानीने आपल्या रुचीनुसार वागते, जिला तिला जसं वाटतं तसं करते तिला म्हणतात सुरुची. चला आज कुठे, आज थिएटरमध्ये जाऊया,
चला आज कुठे जाऊया, किती पार्टीला मध्ये जाऊया, आज कुठे काय करूया, डान्सला जाऊया, मला वाटत जसं मी करेन. त्याला म्हणतात सुरुची. एक होती सुरुची, इकडे बसल्यात ते सगळे सुनीतिया. सुरुची कोणच नाहीये. हे डोक्यात लावून सांगू नका की मी तुम्हाला सुरुची म्हटलं. इथे बसले भक्त जे आहेत ते सगळे सुनीती असतात. सुरुचीचा अर्थ असा शास्त्रामध्ये उल्लेख आहे, म्हणजे मनमानीने वागते ती सुरुची, आपल्या मनमानीने. आणि जिची नीती चांगली आहे, सगळ्याचं हित जपते, ती सुनीती. तर दोन बायका उत्तनपाल, उत्तनपालाला दोन बायका आहेत, एक सुरुची आहे आणि एक सुनीती आहे. असं सांगितलं गेलं आहे की पहिल्यांदा जेव्हा उत्तनपाल सुनीतीकडे विवाह करतात आणि त्यांना पुत्र प्राप्ती नसते, आणि तेव्हा जबरदस्तीने सुनीती त्यांना विनंती करतात उत्तनपालाला की दुसरा विवाह करा. जबरदस्ती करतात, सांगतात, विनंती परत परत विनंती. ते म्हणतात नाही, नको, ते परत ती विनंती करते, करा म्हणून. पाहिजे कोणतरी संतान पाहिजे ना राज्य चालवायला. तर त्या विनंतीनुसार उत्तनपाल सुरुचीकडे विवाह करतात. आता दृश्य बघा कसं चाललंय ते. आता ही कथा तुम्ही ऐकली असेल, पण या कथेमध्ये थोडे सारांश जे आहे, थोडे तत्व जे आहे ते सांगण्याचा मी प्रयत्न करेन. माझ्याकडे 20 मिनिट आहे. तर सुरुचीला जेव्हा विवाह करून घरी घेऊन येतात ना उत्तनपाल, आणि घरी आल्यानंतर सुरुची प्रश्न करतात, विचारतात ही कोण. उत्तनपाल म्हणतात ही माझी पहिली बायको, म्हणजे बायको आहे माझी. तेव्हा तिला भरपूर राग येतो, क्रोध येतो, आणि ती त्या क्रोधामध्ये काय म्हणते, इमिजिएटली काय म्हणते की त्याला, तिला जर ती या मालामध्ये असेल तर मी राहू शकत नाही, एकतर ती नाहीतर मी. आणि त्यावेळी उत्तनपाल काय विचार करतो, आता काय नवीन विवाहित स्त्री आली आहे आणि तिला काय हे करायचं, त्याच्या विनंतीला मान देऊन काहीतरी करायलाच पाहिजे ना, ती लागलं तर गेलं सगळं. हा म्हणून काय विचार करतात, सुनीतीला महालाबाहेर नाही, पूर्ण महालाची जी त्यांची जागा आहे त्याच्या बाहेर एका झोपडीमध्ये ठेवतात. बघा राणी जी आहे, एका दिवसात काय झालं, महालाच्या बाहेर त्याच्या राज्याबाहेर एका झोपडीमध्ये. याचा उल्लेख केलेला आहे, जर एखाद्या व्यक्तीला इकडे सुनीतीला अहंकार नव्हता, पण याचा एक सारांश दिलेला आहे, एखादा व्यक्ती श्रीमंत जरी असेल ना, काही क्षणात तो गरीब पण होऊ शकतो. एखादा व्यक्ती महालामध्ये असेल, दुसऱ्या क्षणी तो कुठे झोपडीमध्ये येऊ शकतो किंवा रस्त्यावर येऊ शकतो. अशी गोष्ट घडली होती. मुंबईला एक मोठा इंडस्ट्रियलिस्ट म्हणजे बिल्डर आहे, बिल्डर म्हणजे हा बिल्डर नाही, बिल्डिंग बांधतो तो बिल्डर. एका रात्रीमध्ये तो रस्त्यावर पूर्ण एसेट गेलो. त्याच्याकडे 300 गाड्या होत्या, सगळे जे त्याचे कुठे कुठे प्रोजेक्ट चालू होते सगळे सील केले, त्याचं बंगला सील केला आणि त्याला जेलमध्ये पण टाकलं. रस्त्यावर आहे, एकदम रस्त्यावर, काहीच नाही, हातामध्ये एक रुपया पण नाही, एवढी हात. पण आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की श्रीमंतीचा जर अहंकार जर असेल, म्हणून म्हणतो ना आम्ही अहंकाराचा वारा नला गो राजसा माझी विष्णुदासा भाविकासी. आम्ही म्हणत असतो तो अहंकार कुठचा आहे, हा अहंकार आहे श्रीमंतीचा अहंकार, पोझिशनचा अहंकार, मी या पदावर आहे त्याचा अहंकार, मी बिझनेसमॅन आहे याचा अहंकार, माझ्याकडे पैसे भरपूर आहेत त्याचा अहंकार, माझ्याकडे मोठी गाडी आहे त्याचा अहंकार, माझ्याकडे माझं घर जे आहे त्याच्यापेक्षा चांगलं आहे तो अहंकार, माझे फॉलोअर्स बघ किती आहेत, 1000 फॉलोअर माझे आहेत, 1,000,000 फॉलोअर माझे आहेत, तुझे एक पण नाही आहे तो अहंकार. कुठचाही अहंकार येऊ शकतो माणसाला, मी काय सुंदर दिसते अहंकार, माझे गोळे बघ चांगले अहंकार, काही होऊ शकत. आणि जेव्हा असं होतं
अहंकार नाश करण्यासाठी पण भगवंत अहेतुकी कृपा करतात. आणि एखाद्या भक्ताला जर खास आवडीचा भक्त असेल ना, त्याचा अहंकार आला ना, थोडा तरी आला ना, तर इमिजिएटली नष्ट करण्याचं काम भगवंत करतात. तर इकडे जेव्हा सुनीतीला भाय झालं सांगतात, आता सुनीची राणी, आणि त्यावेळेला उत्तरापात एकदम आसक्त होते. कोणाबद्दल? कोणाकडे आसक्त होता? सुरीचीकडे जास्त आसक्ती. आता सुनीतीला बाहेर, आणि एकदा उत्तरापात, आता लग्नानंतर विवाह, दुसऱ्या विवाहानंतर एकदा उत्तरापात कुठे जातात? शिकार करायला जातात. आणि येताना विश्राम म्हणून कुठे जातात? सुनीतीकडे जातात, कारण त्यांना माहित असत की सुनीतीकडे राहते. पण भगवंताची कृपा अशी झाली की सुरुचीच्या पण पदरात मुलगा आणि सुनीतीच्या पण पदरात मुलगा. सुरुचीच्या पदरात मुलगा होता, त्याचं नाव उत्तम, आणि सुनीतीच्या पदरात जो मुलगा आला तो ध्रुव. म्हणून म्हणतो ध्रुवची कथा ऐकाल तर दृढ निश्चय व्हा, नावच तसं आहे. आता एक कंडिशन, ही सुरुची आहे ना, ट्रिकी आहे, ट्रिकी बायको, डोंट टेक इन अ डिफरंट वे. हा, थोड्या स्त्री बद्दल, म्हणजे एक स्त्री आहे ते घर घडवू शकते आणि एक स्त्री आहे ते घर नष्ट सुद्धा करू शकते. एवढी ताकद एका स्त्रीमध्ये आहे, एवढी ताकद एका स्त्रीमध्ये. म्हणून म्हणतात ना, कॅरेक्टर बिल्डिंग इन द वुमन इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून वारणा शंकर जे म्हणतात ना भगवद्गीतेमध्ये, जर जर एखादी महिला कोणाच्या प्रोटेक्शन मध्ये नाहीये आणि तिची जर विचार जर दुसरे झाले तर ती काय संपू शकते, पूर्ण पूर्ण घराणा संपू शकते, एवढी ताकद त्या महिलेमध्ये असते. तर इकडे आहे उत्तम, तिकडे आहे ध्रुव, पण यांनी सुरुचीने थोडे काय झालं, थोडे कंडिशन घातले होते. ध्रुव महाराज येऊ शकतात, फक्त उत्तमाकडे खेळू शकतो, पण तिकडे तो झोपू शकत नाही, राज्यगादीवर बसू शकत नाही, आज घरामध्ये पूर्ण रूम मध्ये येऊ शकत नाही, जेवू शकत नाही, जेवायला घरी, झोपायला घरी, फक्त खेळायला उत्तमकडे. काय कंडिशन बघा, 5 वर्षाच्या मुलांना, किती वर्ष असेल सर? 5 वर्ष. एवढ्या मुलीला आता कंडिशन आम्ही टाकलं की अरे तू येऊ नका, तू फक्त खेळ माही वाचू, तू आहे त्या आपल्याला नाही का, असं जर केलं तर काय होईल अवस्था? अशीच अवस्था. पण ध्रुव महाराज लहान, उत्तम सुद्धा लहान, दोघे खेळतात, पण जेव्हा खाण्याची वेळ येते घरी, झोपायची वेळ येते घरी, सुनीतीकडे. आणि असं चाललं होतं, आणि असं खेळता खेळता, पण उत्तमपदामध्ये तसं विचार नव्हता, कारण दोघेही मुले जे आहेत त्याचे. पण असं खेळता खेळता एकदा असा काही प्रसंग येतो, आता ह्यामध्ये परिवर्तनाची लाट म्हणतात आम्ही, परिवर्तनाची लाट या नेत्यांकडून बघतो, पण इकडे एक परिवर्तनाची लाट ध्रुव महाराजाच्या आयुष्यामध्ये येते. कारण अशी लाट येत नाही ना तर आम्हाला समजू शकत नाही भक्ती म्हणजे काय. आणि असं प्रसंग घडला नाही तर ध्रुव महाराजाला भगवंताची प्राप्ती झालीच नसती, संकट आलं नसतं तर भगवंताची प्राप्ती झाली, तर सगळं गुडी 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 चांगलं चाललंय, चांगलं चाललंय. धनी व्यक्ती असतो ना, त्याला एवढं मत्त असतो, अहंकार असतो, त्याला वाटत मी सगळं विकत घेऊ शकतो, आणि त्यामध्ये तर भगवंताने विसरतो. म्हणून जास्त श्रीमंती असते ना, जास्त धनी व्यक्ती असतो ना, त्याचे भक्तीमध्ये थोडा कल कमी असतो, कारण त्याला त्या पैशांचा माद असतो, त्या पैशांचा अहंकार असतो, आणि तो ते पैसे जे आहे अडथळा निर्माण करतात. भगवंतामध्ये तुमच्यामध्ये अडथळा कोणा आहे? ते जास्त पैसे आहेत ना ते अडथळा. पण एखादा व्यक्ती जेव्हा नामस्मरण करतो तर त्याला एक बुद्धिमत्ता, त्याच्याकडे एक इंटेलेक्ट पॉवर म्हणतो आम्ही. थोडे व्यक्ती असे आहेत की आपली पूर्ण संपत्ती जी आहे भगवंताच्या चरणी, जसे हेन्री फोर्डचे नातू जे आहेत अमरीश प्रभू, ते पूर्ण आपली संपत्ती देवाच्या चरणी केलेली आहे, वाहून दिलेली आहे. अमेरिकन आहेत ते, श्रील प्रभुपादांचे शिष्य आहेत अमरीश प्रभू, पण मोठे मोठे प्रोजेक्ट असतात ना इस्कॉन ते बघतात. तर इकडे असा एक प्रसंग होतो की उत्तरापाद
खेळता खेळता उत्तम जो आहे त्या उत्तमला आपल्या मांडीवर घेतो. हे तुम्हाला माहित असेल, मांडीवर घेतो नंतर ध्रुव महाराज. आता दोन मुले जे असतात, एखाद्या मुलीला किंवा मुलाला, लहान मुलाला जर समजा खेळणी दिली तर साहजिकच दुसरा मुलगा किंवा मुली काय म्हणते, मला पण पाहिजे, मला पण पाहिजे. इकडे होत नाही की लॉलीपॉप दिलं तर तो लॉलीपॉप, एक आहे ते लॉलीपॉप आहे ती खाल्ल्यानंतर त्यात सगळ्यांना वाटत मी पण खाणार, मी पण खाणार, मी पण खाणार. साहजिक आहे ते. म्हणून आम्ही दाखवता दाखवता लहान मोबाईल पण एक खेळणी दिली की दुसऱ्या मुलाला पण तसं साहजिक आहे. मुलामध्ये तुम्ही काही करू शकत नाही त्यावेळेला, तर साहजिक रीत्या ध्रुव महाराजाला पण इच्छा झाली, ती इच्छा प्रकट करत होता ध्रुव महाराज. पण उत्तनापादला काय वाटत होत, अरे त्याला घेऊ की नाही, घेऊ की नाही. कोण आहे साईडला? मॅजिस्ट्रेट आहे, सुरुची आहे ना साईडला मॅजिस्ट्रेट, ती काही करायला देत नाही. म्हणून मी जर समजा ध्रुव महाराजांना मांडीवर घेतलं तर तिला वाईट वाटलं तर अरे ती दूर जाणार माझ्यापासून, म्हणून मी किती आसक्त आहे तिच्याकडे आणि तिचं काही सांगितलं मी ऐकतो ना, आज असं झालं तर ती जाणार मला सोडून जाणार. त्या विचाराने तो ध्रुव महाराजाकडे दुर्लक्ष करतो आणि त्याच्या मांडीवर घ्यायला काय करतो, चल विचारतो, घेत नाही, घ्यायला थोडा म्हणजे दुर्लक्ष करतो. ध्रुव महाराज काय करतो, डायरेक्ट जाऊन मांडीवर बसतो. लहान मुलांचं असतं ना, समजा आमच्याच मुलामध्ये होतं, मी समजा शिवराला घेतलं ना तो आमचा माधव येतो ना, आपण चट्टन कसं करून एक मांडले दुसऱ्या मांडले बसत, तसंच आहे ना. त्याला उत्तम मला आणि ध्रुव मला काही माहित नव्हतं, उत्तम असला तर मी पण बसेल. त्याला माहित नाही की त्यांच्या डोक्यामध्ये काय चाललंय, तो उत्तम महाराज सुरुजीच्या डोक्यामध्ये. हा ध्रुव महाराज मांडीवर बसतो आणि बसल्यानंतर लाईटनिंग होते, लाईटनिंग अंगामध्ये लाईटनिंग होते, थोड्याशा सुरुची शब्द जसा येतो ना तसा सुरुचीला काहीतरी वाटत आणि असं तिच्यामध्ये एक विचारसरणी चालू होते. ती विचार करायला लागते, अरे आज हा मांडीवर बसला, आता सातत्याने मांडीवर बसणार बसणार, एकदम राज्य गादीवर बसणार आणि राज्य घेणार आणि काय होणार, सुनीती राणी होणार, मी दासी होणार, काय विचार बघा. अरे फक्त मांडीवर बसलाय, राज्य घेतलं नाही, 5 वर्षाचा मुलगा आहे तो. पण सुरुचीचा विचारधारा बघ कशी आहे, चालली आहे, आता सागर चाललंय, विचारधारा चालली आहे. काय विचार करते, आज मांडीवर बसणार, उद्या पण बसणार, नंतर बसत राहणार आणि एक दिवस गादीत घेणार राज्य गादी. असे विचाराची कोण आहे, सुरुची. एकदम विचारच वेगळा आहे आणि त्यावेळेला तिला वाटत की आता कसं काय करावं, काय करावं. म्हणून तिच्या मुखातून थोड्या गोष्टी म्हणजे वाईट अपशब्द सुरू होतात आणि त्या लहान मुलाला अपशब्द त्या सुरुवात करते, ती बोलायला सुरुवात करते. दुसऱ्या दृष्टिकोनातून असं सांगितलेलं आहे की जेव्हा सुरुची बोलू लागते ना तेव्हा सायलेंट मोड मध्ये कोण आहे, उत्तनापाद काही बोलत नाही. काय बोलते, काय सुरुची काय बोलते हे लक्षात घेऊया. पहिल्यांदा ती बोलते की तुला उत्तनापादच्या मांडीवर बसण्याचा काहीही हक्क नाही आहे, हक्काच बोलते. शास्त्रामध्ये उल्लेख आहे, सरस्वती मातेच्या मुखातून एक शब्द येतात, खरं आहे ते. ध्रुव महाराजाला उत्तनापादाच्या मांडीवर बसण्याचा हक्क नाही, कारण त्याचा हक्क कुठे आहे, भगवंताच्या मांडीवर बसायचा हक्क नाही. त्यांची जागा कुठे आहे, भगवंताच्या मांडीवर. त्यांनी सरस्वती मातेचा एक हे आहे म्हणणं, शास्त्रामध्ये उल्लेख आहे. म्हणजे काय, म्हणजे त्यामध्ये पण असं आहे की आता एक भगवंताने मार्ग सुरू केलेला आहे माझ्याकडे. म्हणून अशी संकट येतात तर एखादा व्यक्ती जेव्हा तुम्ही भक्ती कराल तर काय चांगलं काम कराल त्यावेळेला तुमचेच घरातले किंवा आपलेच कुटुंबातले लोक काहीतरी म्हणणार, अपशब्द करणार, काय करते, किने केलंय, किने चाललंय. पण ते काय आहे,
ते अपशब्द जेव्हा येतात ना ते चांगल्यासाठी असतात देखील पण ते समजण्यासाठी ना आम्हाला खूप भक्ती करावी लागते कारण आम्ही जरी नामस्मरण करताना एखाद्या व्यक्तीने काय म्हटलं ना तर नामस्मरण तिकडेच होतं आता त्याचं काय करू काय करू काय करू पण हातामध्ये चाललंय माळ पण माळ होतच नाही काय करू काय करू तिथं काय करू याच काय करू काय करू तेच प्लॅनिंग चालू आहे माळ चालतच नाही झालं 108 पण 108 मध्ये काय मनन केलं तिथं काय करू त्याचं काय करू हेच चालतं म्हणून दृढ निश्चय व्हायला पाहिजे नामात काही होऊ दे म्हणून प्रथम काळ मध्ये नामस्मरण करतात त्यावेळेला कोणी बोलत नाही काही नाही कसलीच गडबड नाही व्यक्ते नाही काय नाही ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे काहीच नाही त्यावेळेला पूर्ण आपल्याला पूर्णत भगवंताच्या नामस्मरणामध्ये लीन व्हायला मिळतो तो वेळ म्हणून त्याला प्रातः काल ब्रह्म मुहूर्त म्हणतात त्यावेळेला जे नामस्मरण आहे त्याची ताकद एक पर्वता एवढी आहे आणि रात्रीच म्हणजे संध्याकाळ वेळेला आम्ही जेव्हा नामस्मरण करतो त्याचा फायदा होतो पण तेवढा होत नाही तरी एक म्हणे तुला हक्क नाही म्हणे उतर खाली म्हणते आणि दुसरं सांगते ती तुला जर या राज्या उत्तनापासून राजाच्या मांडीवर बसायचं असेल तर काय तुला परमपुरुष पुरुषोत्तमाची तपस्या करावी लागणार आणि माझ्या गर्भातून तुला परत जन्म घ्यावा लागणार तेव्हाच तुला संधी मिळेल इनडायरेक्टली काय सांगते तू म्हणायला पाहिजे तुला यायचं असेल पहिले तुला म्हणायला पाहिजे त्याच्यापूर्वी काही तू देवाची कर आणि माझ्या गर्भातून येण्यानंतर तुला संधी मिळेल सो इनडायरेक्टली दोन गोष्टी सांगते एक म्हणजे तू म्हणायला पाहिजे तू मी इनडायरेक्टली सांगते की तू मर तिला नकोय सावत्र आहे ना त्यावेळेला ध्रुव मला विचार करतो काय 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 चाललंय असं का म्हणते ती आणि त्यावेळेला हा विचार येतो सावत्र आईचा विचार त्यावेळेला येतो पहिल्यांदा येत नव्हता जेव्हा सुरुची बोलू लागते ना त्यावेळेला त्याला सावत्र आई असं असतं का म्हणून एखाद्या सापाच्या शेपटीवर जेव्हा एखादा व्यक्ती काठी मारतो ना आणि साप फुस करून येतो ना तस त्यावेळेला ध्रुव महाराजाचं होतं काही बोलत नाही तो श्वासोश्वास काही बोलत नाही आणि ती बोलतच आहे बोलतच आहे त्याला सुरुची काय म्हणते ना ते काही वाईट वाटत नाही कारण त्याला आता माहित आहे की ती सावत्र आई आहे ती बोलणारच म्हणून माझ्याबद्दल विष कालवणारच म्हणून माहित आहे पण त्याला वाईट काय वाटत ना माझ्यासमोर माझे बाबा आहेत रक्ताचं नातं असलेले माझे बाबा आहेत ते काहीच बोलत नाही ते वाईट वाटत आणि म्हणून ते वाईट होत म्हणून त्याला जास्त आणखी आतून तो रडू लागतो असं सांगितलं त्याला उपचापोटी रडतो तो अक्षरशः आणि तिकडून पळत कुठे जातो आपल्या आईकडे आईकडे गेल्यानंतर जेव्हा झोपडीमध्ये म्हणजे आई कुठे आहे झोपडीमध्ये आहे आणि तिकडे गेल्यानंतर तो काय करतो तिकडे पण काही सांगत नाही फक्त हातावर डोकं ठेवून तो रडू लागतो रडतोय केवळ रडतोय सुनीती तर काय झालं काय झालं तरी सांग पडला का तू कोणी मारलं का उत्तमाकडे काय झालं का बाबाने काय म्हटलं का कोणी दिलं नाही काय झालं काय भूक लागली आहे काय विचारत आहे आईची तळमळ आहे एकदा लहान मुलगा आला ना रडत आला तर आई काय म्हणते काय झालं भूक लागली असं म्हणत नाही काय झालं सांगते काय झालं पडला का तू कोणी मारलं का तुला काय पाहिजे खायला पाहिजे काय पाहिजे का पाणी पाहिजे का आई विचारते तळमळीने तसंच होत सुनीतीच ती विचारते काय झालं काही सांगत नाही तो फक्त श्वासोच्छ एकदा होत ना लहान मुलांना एखाद्या व्यक्तीने जर लहान मुलाला मारलं ना आणि जर जास्त रडत असेल ना त्याला शब्द सुटत नाही इव्हन त्याचे बोर्ड जे असतात ते कंपित होतात अशाशा अर्थाने त्यांना बोलायलाच होत नाही आणि तस ध्रुव महाराजांचं होत आणि त्यावेळेला जे दासी आणि बाकीचे ते सेवक असताना ते तिकडे येतात आणि ते सगळे जे प्रसंग जो आहे ना काय घडलं ते सुनीतीला सांग आणि हे ऐकल्यानंतर
सुनी ती पण रडू लागते, वृक्षावरती रडू लागते, बाळाला आपल्या आलिंगन करते ती पण रडू लागते, दोघेही रडतात। विचार करा काय प्रसंग काय येतो, आणि त्या वेळेला त्यांच्या लक्षात येतं आता आईच काय त्या वेळेला रोल काय येतो बघा, सुनीती काय सांगते तो बघा, हे लक्षात घ्यायला पाहिजे। तो विचारतो आणि सांगतो की मी जेव्हा प्रयत्न केला, मी बाबांच्या मांडीवर बसलो त्यावेळेला सुरुचीने असं म्हटलं सांगते ती, आणि दुसरं पण सांगते की काय सांगते की तू जर मांडीवर बसायचं असेल तर परम पुरुषोत्तम ची तपस्या करावी लागणार। तर दोन गोष्टी सांगतात सांगते त्यावेळेला कोण, सुनीती सांगते हे बघ म्हणतात ध्रुव महाराज, हे काही घडतं ना, मी रडते तू रडतो, आणि सगळं जर आमच्या आईजर कोणी वाईट बोलतं ना ते आमच्या पूर्व कर्माची फळ आहे, सांगताना तसं सांगते बघा, ती अशी काही नाही सुरुची वाईट आहे, तुझा बाबा वाईट आहे, त्याने असंच केलं आहे मला, हा विवाह झाल्यानंतर दुसरा विवाह केल्यानंतर मला बाहेर टाकलं, असं काहीही सांगत नाही। आम्ही कोणाचं तरी वाईट केलं असेल पूर्व जन्मामध्ये त्याचं फळ आम्हाला भोगावं लागतं ध्रुव, त्यांची काही त्यात काही चूक नाहीये, ते फक्त निमित्त मात्र आहे, भगवंताने त्याला निमित्त मात्र केलेलं आहे, त्यांच्या मुखातून या गोष्टी आलेल्या आहेत, कारण आम्ही सुद्धा पूर्व जन्मामध्ये कोणाची तरी अवहेलना केली असेल, काहीतरी वाईट केलं असेल, कोणाला त्रास केला असेल, त्याचं कर्म फळ जे आहे ते आम्हाला भोगावं लागतं, तसंच आमच्या आयुष्यामध्ये आहे। एकदा आम्ही म्हणतो की हा काय किती चांगलं काम करतात, त्याच्या आयुष्यामध्ये काय आलेलं काय, कसली संकट येतात ती, पूर्व जन्माचे कर्म फळ जे आहे ती आम्हाला भोगावीच लागतात। आणि दुसरं ध्रुव महाराजामध्ये कसे संस्कार होतात बघा, हे काय सुरुची जी महालामध्ये आहे आणि सुनीती जी आहे झोपडीमध्ये आहे, कुठे असू दे आई जी असते ना जी संस्कार देते ते संस्कार मुलावर होतात। म्हणून जरी ध्रुव महाराज झोपडीमध्ये आहे कारण सुनीतीची नीती चांगली होती, त्याने चांगले संस्कार ध्रुव माझ्यामध्ये दिले, एक संस्कार एक मुलगा तयार केला। म्हणजे एक सांगते की काय की आमच्या पूर्व कर्मानुसार आम्हाला हे फळ भोगावं लागतं, आणि दुसरं सांगतात सांगते आई काय सांगते सुनीती, ध्रुव महाराज काय म्हणतात, सगळं चांगलं ओके आहे, तू सांगते ना कर्म फळ आहे, नंतर नंतर सुनीती काय सांगते की जे सुरुचीने सांगितलेलं आहे ना सावत्र आईने जे सांगितलेलं आहे ना ते खरं आहे, काय खरं आहे ते म्हणतो की पूर्ण पुरुषोत्तम भगवंताची तपस्या करावी लागणार तरच तू प्राप्त होणार, चांगलं सांगितलेलं आहे, तुझ्या हितार्थ सांगितलेलं आहे, बघा काय सुनीती सांगते, सुरुचीने जे सांगितलेलं आहे ना ते तुझ्या हितार्थ आहे ध्रुव, तुझ्या चांगल्यासाठी आहे, तुझ्या भल्यासाठी आहे, ते करावं लागतं, एखादी गोष्ट जर प्राप्त करायची असेल तर भगवंताची तपस्या करावीच लागणार, या दोन गोष्टी सांगतात। पण ध्रुव महाराज ते असू दे मला ते काय पडलं नाही, पण मी बसलो तर काय होतं मांडीवर, मी फक्त इच्छा प्रकट केली मला बसायला पाहिजे ना, काहीच नाही त्या व्यक्तिरिक्त मी काहीच मागितलेलं नाही, मला फक्त बसायचं होतं मांडीवर, पण एवढं काय सुनावलं मला, सांगायची गरज काय होती, काहीच नव्हती ना। ध्रुव महाराज त्या प्रश्नावर अडकून आहे, पण सुरुची सांगते त्याचा विचार तू करू नकोस, आता एकच एकच गोष्ट आहे की तू काय करायला पाहिजे, भगवंताची प्राप्ती करायला पाहिजे, न कुठे मिळणार, सहज म्हणजे जंगलात। आणि ध्रुव महाराज एवढा 5 वर्षाचा मुलगा दृढ निश्चय करतो आता मला भगवंताची प्राप्ती करावीच लागणार, आणि मी अशी काय तपस्या करणार, माझ्या बाबाहून जास्त संपत्ती मी कमवणार, बाबाहून श्रीमंत मी होणार, या दृष्टीने काय करतात तपस्या करायला निघतात ध्रुव महाराज। पण
तिकडे सांगितलेलं आहे की गेला होता काचेच्या शोधात, काय मिळालं? साक्षात डायमंड मिळाला, हिरा मिळाला, पण साक्षात भगवंत समोर मिळाले. आणि नारद मुनी सारखे त्यांना मार्गदर्शक मिळाले, गुरुच्या रूपामध्ये मिळाले. तर कुठचाही भक्त असू दे, जेव्हा भक्तीमध्ये येतो आम्ही विचार करायला नको की आमच्या जीवनामध्ये कठीण परिस्थिती येणार नाही, वाईट प्रसंग येणार नाही, दुःखद घटना होणार नाही असं नाहीये. येणार संकट, येणार कठीण परिस्थिती, येणार दुःख घटना घडणार आमच्या आयुष्यामध्ये, पण त्याच्यावर मात करण्याची ताकद जी आहे, ते बळ जे आहे भगवंत देतात. हे आम्ही अनुभवाने सांगतो, असं सांगत नाही. 20 वर्षाच्या अनुभवाने आम्ही, मी पण सांगतो तुमच्यासाठी. अनुभव काय आहे तो मी सांगत नाही, पण माझा अनुभव असा आहे की त्यामध्ये ताकद आहे, नामस्मरणामध्ये ताकद आहे. जेव्हा काही जे एखादं संकट येतं त्यावेळेला आम्ही कोणाचं शरण झाला पाहिजे? भगवंताचं शरण झालं पाहिजे. ती श्रद्धा असायला पाहिजे, आणि ती श्रद्धा नाही ना तर काहीच होत नाही. तेव्हा आम्ही काय करतो? मला हा मंत्री वाचवणार, तो वाचवणार, तो नेता वाचवणार, नेता बिता काही होत नाही. त्यावेळी आपलं आयुष्य आपल्यालाच जगायला पाहिजे. एखादा व्यक्ती एका फ्लाइट मध्ये उडान घेतलं ना, समजा तो मुंबईला जात असेल, परत काय विचार नाही आहे. आता काय करायचं, आता काय करायचं? एकदा आपल्या आयुष्यामध्ये काही चॉईस केलं ना, त्यामध्ये तनिजंगाने जाणार आम्ही. दुसऱ्या विमानामध्ये काय घडलं तर या विमानावर कोण असेल त्याला वाचू शकत नाही. तसंच असतं आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा. आपली मानसिक स्थिती जी आहे त्याच्यावर काय मात करायला, आपल्यालाच बळ निर्माण करायला पाहिजे. नाही की तुझा बंधू, तुझी बहीण, तुझी आई, तुझे बाबा, ते सगळे असणार, पण आपले मनोबल जे वाढवायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण. म्हणून ध्रुव महाराजाने आता निश्चय केलेला आहे की मी आता तपस्या करणार, नामस्मरण करणार, आणि त्याची इच्छा काय आहे की आता मी संपत्ती माझ्या भावाहून जास्त संपत्ती नको. एकदा होत ना, आम्ही भक्तीमध्ये येतो, थोड्याना पाहिजे असत, अरे आता आपण कामाला लागतो ना, तर मला माझी जीपीएससी एक्झाम आधी क्लिअर व्हायला, थोडी भक्ती करूया. थोड्याना वाटत माझी ती एक्झाम, आम्ही एंट्रन्स एक्झामला जाणार, मला सिलेक्शन पाहिजे, बीएडला सिलेक्शन पाहिजे, माझा टीचरचा पोस्ट आहे तिकडे सिलेक्शन पाहिजे, माझा बिझनेस आहे तो चांगला व्हायला पाहिजे. प्रत्येक जण येतात भक्तीमध्ये तसं सुद्धा, पण भगवान त्याचा पण स्वीकार करतात. कारण पहिल्यांदा येता येता ये तरी, सुरुवात तरी कर. काय तुला पोस्ट पाहिजे ना, तर ये सुरुवात कर, नामस्मरण कर, नामस्मरण तू कर, तुझा बिझनेस चांगला व्हायला पाहिजे ना, तुझं सगळं बघतात. आणि सुरुवातीला ना असं असत सगळं मिळत. सुरुवात करताना नामस्मरणामध्ये सुद्धा एकदा अशी असतं की एखादा व्यक्ती 64 माळा करतो. सुरुवातीला 64 माळा म्हणजे पहिल्यांदा बुस्टिंग ऑटो सिस्टम वर असते. ऑटो सिस्टम आम्हाला आवडतं ना, ऑटो सिस्टम. मर्सिडीज गार्ड सगळ्यांना आवडते गाडी, कारण ऑटो सिस्टम आहे, कोणाला नको ट्रक चालवायला. हा, सो ऑटो सिस्टमवर असते. आणि नंतर एक काही वर्ष गेली ना, ते ऑटो सिस्टम काढून घेतात. आता कर स्ट्रगल, तुला स्ट्रगल करावं, प्रातःकाळ उठण्यासाठी स्ट्रगल, नामस्मरण करण्यासाठी स्ट्रगल, संधी भक्ती करण्यासाठी स्ट्रगल, सेवा करण्यासाठी स्ट्रगल, कॉन्ट्रीब्युशन करण्यासाठी स्ट्रगल, कलेक्शन करण्यासाठी स्ट्रगल, सगळे स्ट्रगल. म्हणून सुरुवातीला आम्ही अरे काय करे, भक्ती करी रे, 16 माळ करी, 20 माळ करी, आता करीत ना म्हणजे मागे तुमची दृढता पैता. भगवान काय बघतात, किती दृढ निश्चयी आहे आणि काय निश्चय करतो आणि कसं काय तुमच्या आयुष्यामध्ये तू काय करतो, ऍडजस्टमेंट करतो, ते भगवंत बघतात. आणि किती तीव्रता आहे, तीव्रता बघतात भगवान. म्हणून आम्ही आमच्या मधली तीव्रता वाढवायला पाहिजे, दृढता वाढवायला पाहिजे, रुची वाढवायला पाहिजे. आज जो आहे तो फक्त इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ ध्रुव कथा, पिक्चर तो अभी बाकी आहे. सो इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये 1 तास झाला, तर नेक्स्ट टाइम मी कंटिन्यू करणार, इमिजिएटली नेक्स्ट नाही. पण ध्रुव महाराज कसं
जेव्हा गातो तेव्हा नारद मुनी मिळतात आणि तपस्या कशी करतात ना, एकदम पॉवरफुल आहे तो प्रसंग. तपस्या करतात ना तो प्रसंग पॉवरफुल आहे आणि तो आता मी सांगत नाही. आणि सुनीते त्याला ती उदाहरण देतात, देते कोणाला धुव मारायला ना, ती उदाहरण भक्ताची उदाहरण आहे. ते आम्ही दुसऱ्या वेळेला कधी बघू. आता आज एक पास झालेले आणि ते आतुरता असायला पाहिजे. आता नेक्स्ट टाइम जेव्हा हेडलाईन येणार ना ध्रुव पराजयची कथा, तेव्हा सगळे या आणि तुमच्याबरोबर आणखी कोणाला पण घेऊन या. हरे कृष्ण.